महाड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील फटाक्याच्या दुकानात चोरी। लाखो रुपये फटाक्याचा माल अज्ञात चोरट्यांनी केला लंपास। अज्ञात चोरट्यांविरोधात झाला गुन्हा दाखल। ऐन दिवाळी सणामध्ये संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात फटाके दुकाने सजलेली असतात। दिवाळी सणामध्ये फटाके खरेदी करण्यासाठी ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते। महाड शहरातील शिवाजी चौक येथील देवरुखघर या फटाका स्टॉलमध्ये चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। सुमारे 71,800 रुपये फटाक्याचा माल चोरीला गेला असून सौरभ देवेंद्र देवरुखकर राहणार काजळपुरा यांनी महाड शहर पोलीस ठाणे येथे चोरीची तक्रार दाखल केली आहे। अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लाखो रुपये फटाक्याचा माल लंपास केला आहे। महाड शहर पोलीस ठाणे येथे 2 अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय दंडविधान कलम 380(34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री पवार करीत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।